विद्यार्थी मित्रांनो द विनर्स करिअर पॉईंटच्या शिरोपेच्यात आणखी एक मानाचा तुरा आज मी जे आपले सत्कार मूर्ती आहेत त्यांचं नाव सांगतो आहे सलीम तय्यब शेख आणि हे निफाडचे होते आपल्या ऑनलाईन बॅचचे विद्यार्थी येते तर यांचं सिलेक्शन जवळजवळ तीन ठिकाणी झालं आहे म्हणजे आता त्यांनी सुरुवातीला जे मिळाले ते हातात घेतले तर तर बोर्ड ज्युनियर क्लर्क म्हणून त्यांचे सिलेक्शन झाले आणि एक वैशिष्ट्य म्हणजे काय तर त्यांना मराठीमध्ये पण वीस मार्क्स येत आणि इंग्लिशमध्ये पण वीस मार्क्स आहेत बाळांनो चांगल्या चांगल्या मुलांना मराठीमध्ये वीस वीसपैकी वीस मार्क्स मिळत नाहीत आणि ते त्यांची हिंदी भाषा उर्दू भाषा असून सुद्धा मराठीमध्ये वीस मार्क्स मिळालेत याचा अर्थ असा असतो की आपण कोणत्या कम्युनिटीमध्ये मधून येतो कोणत्या भाषेमधून येतो कोणत्या जातीमधून येतो कोणत्या धर्मामधून येतो याचा काही संबंध नाही इथे फक्त श्रद्धा लागते आणि ही श्रद्धा तुम्हाला यशापर्यंत घेऊन जात असते म्हणजेच त्याला मराठी एवढं व्यवस्थित येत नाही त्याचं हिंदी चांगलं आहे परंतु त्याला मराठीमध्ये पण वीसपैकी वीस मार्क्स आहेत आणि इंग्लिशमध्ये पण वीसपैकी वीस मार्क्स आहेत आणि त्याच्यासोबत पालक पण आहेत तर आजचा हा सत्कार माझ्या दृष्टिकोनातून एकदम विशेष सत्कार आहे कारण एक शिक्षक म्हणून ज्याला जी गुरुला गुरुदक्षिणा लागते त्या गुरुदक्षिणेमध्ये त्याने माझ्या जोडीत आज दोन्ही विषयामध्ये पैकीच्यापैकी मार्क्स टाकलेत आणि ही माझ्यासाठी फार अभिमानास्पद गोष्ट आहे आणि त्या परीक्षेमध्ये आणखी एकच विद्यार्थी की ज्याला पैकीच्यापैकी मार्क्स आहेत वीसपैकी वीस आणि हा याला साधारण त्याचा साठ एकसष्ट मुलांमध्ये अकरावा क्रमांक आहे तर तो आज खास करून निफाडवरून इथं मला भेटायला होता तर त्याचं स्टेनोमध्ये साधारणतः इंग्लिशमध्ये पण आणि इंग्लिशमध्ये शंभरमध्ये आणि इंग्लिश ऐंशीमध्ये दोन्ही ठिकाणी त्याचं सिलेक्शन झाले आता जे स्कि स्किल टेस्ट बाकी स्किल टेस्टमधून त्याचं सिलेक्शन होईल आणि मी त्याला पुन्हा शुभेच्छा देतो की त्याने वर्क बोर्डची नोकरी सोडून स्टेनोची नोकरी पकडावी कारण त्या ठिकाणी जो स्टेनोचा जो पगार आहे तो त्या क्लर्कपेक्षा ही तर जास्त आहे आणि मी त्याला शुभेच्छा देतो की तो शंभर टक्के स्टेनो जॉईन करेल पुढं आणि त्याचा सत्कार पुन्हा मी या ठिकाणी करेल कारण स्टेनोचं स्केल क्लर्कच्या स्केलपेक्षा खूप जास्त हाय तर आप ले ले आप ले मी आपले जे सत्कार मूर्ती त्यांना या ठिकाणी बोलवतो आणि त्यांचे पालक पण पा आले त्यांना पण बोलवतो या तर आपल्या सगळ्यांच्या साक्षीने मी त्या दोघांचा पण सत्कार करतो कारण या इकडे असेच पालक पाहिजेत की विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतील हां आता मी या ठिकाणी त्याला सलीमला विनंती करतो की त्याने काय करावी की दोन शब्द आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं तर त्याने अभ्यास कसा केला तो तुमच्याच याच्यात सांगेल तसं बघायला गेलं तर माझा प्रवास हा दो दोन हजार सोळापासून सुरू झाला होता बट मला जे योग्य गायडन्स पाहिजे होते ते गायडन्स पहिले भेटत नव्हते नंतर माझ्या एका मित्राने शिंदे सरांचे शिंदे सरांचे लँग्वेजचे क्लास मला सजेस्ट केले की स सर खूप छान शिकवतात आणि मी जेव्हा मी जेव्हा सरांचा क्लास अटेंड केला तेव्हा मला कळालं की मी पण काहीतरी करू शकतो जसं सरांनी सांगितलं की एक हिंदी भाषेमध्ये माझे म्हणजे हिंदी भाषावर प्रभुत्व होते मराठी आणि इंग्रजीवर काही प्रभुत्व म्हणजे मला येत नव्हते बट सरांचे क्लासेस बघितल्यानंतर माझ्या हे निद निदर्शनास आले की आपण जर मेहनत केली तर काही करू शकतो आता माझी फॅमिली गॅ बॅकग्राऊंड जे आहे ते लोअर मिडल क्लासमध्ये येते आमची एक छोटीशी जनरल स्टोरची शॉप आहे जिथे मम्मी पप्पा काम करतात आणि मी पण तिथे काम करतो आणि काम करून रात्री जो वेळ भेटेल त्यावेळ त्यावेळेत मी अभ्यास क अभ्यास केला आणि दोन हजार सोळापासून जवळजवळ आता दोन हजार माझे चोवीसमध्ये सिलेक्शन झालं सात ते आठ वर्ष मी अभ्यास केला आणि या दरम्यान मला सरांचे खूप सरांचे खूप मार् मार्गदर्शन लाभले मी आत्तापर्यंत बरेच बरेच शिक्षकांना शिकवताना बघितले पण शिंदे सरांसारखे शिक्षक, ले ले, इतके, इतके प, शिक्षक मी आजपर्यंत कधी बघितलेले नाही कारण की त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे ती मला महाराष्ट्रामध्ये माझ्या बालवाडीपासून ते माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं एम एस तोपर्यंत कधीही इतके म्हणजे इतक्या सरळ साध्या प पद्धतीने शिकवणारे शिक्षक मला भेटले नाही आणि मी इथे सरांचे सरांचे आभार मानू इच्छितो की त्यांनी शिकवल्यामुळे मला मराठी आणि इंग्रजी या विषयात वीसपैकी वीस, वीस गुण मिळून माझा ऑल महाराष्ट्र इल्या महाराष्ट्र वक बोर्डमध्ये ज्युनियर क्लर्कमध्ये अकरावा क्रमांक आणि विशेष म्हणजे विशेष आभार माझ्या आईवडिलांचे मानू इच्छितो की त्यांनी माझ्यावर कधीही म्हणजे मा मा त्यांनी मला बऱ्यापैकी त्यांनी मला खूप जास्त आत्मविश्वास दिला आणि सपोर्ट केला की त्यांनी कधीही म्हटलं नाही की तू हे स्टडी स्टडी करू नको किंवा आपल्या तुला इतके वर्ष लागतील त्यांनी जे त्यांनी जे मला त्यांनी जे मला कॉन्फिडन्स आणि मला मला जो सपोर्ट केला त्यामुळे आज मी इथे आणि तुम्हीही जर प्रयत्न केले आणि प प्रामाणिक प्रयत्न केले तर तुम्ही पण एक दिवशी यशाच्या शिखरावर पोचू शकतात आणि शिंदे सरांसारखे जर शिक्षक शिंदे सरांच्या गायडन्समध्ये तुम्ही जर केलं तर नक्कीच तुम्हाला एक दिवस यश यशाची प्राप्त होईल आणि सरांनी मला दोन शब्द बोलू दिल्याबद्दल सरांचे मी आभार मानू इच्छितो धन्यवाद आता आ, मी त्याच्या पालकांना पण सांगतो की दोन शब्द बोला त्यांनी मुलाला घडवताना कशाप्रकारे प्रयत्न कष्ट घेतले आणि एवढं छोटंसं दुकान असूनसुद्धा त्यांनी मुलाबद्दल जी अपेक्षा ठेवली त्यांनी ती ते आज पूर्ण करून दाखवली या थोडंसं बोला जसं असेल तसं मोडकं थोडकं बोला आता या मी पहिले सरांचा खूप खूप आभारी आहे म्हणजे सरांनी जे एक सरांची जी, जी शिकवण्याची थेरी आहे ती खूप एक चांगली पद्धतीने एक माझं काही शिक्षण झालेलं नाही मी पाचवी शिकलेला माणूस आहे पण जेव्हा यांनी सरांचे क्लास लावले तेव्हापासून याला खूप मार्गदर्शन मिळालं आणि हेच नाही अजून बरेच विषय त्यांनी दिलेले त्याच्या त्याचा जवळजवळ नंबर येण्यासारखा आहे तर याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानतो तुमच्या परिस्थितीबद्दल सांगा थोडंसं सा विद्यार्थ्यांनी ते पण ऐकायचं परिस्थिती तर माझी खूप बिकट होती सर मला म्हणजे एक दहा वर्षापूर्वी राहायला घरसुद्धा नव्हतं पण हळूहळू मेहनत करून आणि मुलांना आम्ही शिकवलं आणि जवळ कधी त्याला पासला पण पैसे नसायचे पण आम्ही एक वेळेचं उपाशी राहू पण मुलांना शिकू अशी आमची ही होती जिद्द होती ती जिद्द आज माझी पूर्ण झाली आणि अजून एकदा मी सरांचे आभार मानतो अगदी शंभर टक्के तुमच्यासारखे जर पालक असतील तर शंभर टक्के महाराष्ट्रातील सगळे मुलं सोयी लागलेश्वरांना पाचला पैसे नव्हते दुसरी गोष्ट राहायला घर नव्हतं तरी पण त्यांनी मुलाला शिकवले हो तर खास करून मी त्याचं अभिनंदन करतो अगदी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं कारण एवढा म मला असं वाटतं की माझ्या लाईफमधला पैकीच्या पैकी मार्क्स मिळून देणाऱ्या दोन्ही विषयामध्ये दे। हा पहिला विद्यार्थी की ज्याने पैकीच्या पैकी पैकी मार्क्स मिळून दिलेत एम पी एस सीमध्ये शंभरपैकी मुलं गेले होते सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी म्हणजे तीन वर्ष मी सलग एम पी एस सीमधून महाराष्ट्रातून पहिला आहे परंतु हा एकमेव विद्यार्थी असा आहे की ज्याने दोन्ही विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळून दिलेत आणि ही माझ्यासाठी खा फार आप गोष्ट आहे आणि तो त्याला म तो मराठी भाषक नाही आहे त्याला घरी हिंदी भाषा बोलतो तो तरी पण ही मोठी ॲचिवमेंट आहे त्याच्यासाठी पण आणि माझ्यासाठी पण त्याच्याकरता मी त्यांचे धन्यवाद मानतो कारण कसं आहे जेव्हा विद्यार्थी मोठा होईल तेव्हाच गुरु मोठा होईल आणि विद्यार्थी त्यांनी सक्सेसच जर नाही मिळवलं तर त्या गुरुला काय अर्थच नाही आणि म्हणून त्यांनी माझी द्थन् आज मांजी आहे ती आणखी उंचावली तर आमच्या शिरोप्याच्यात हा पुन्हा आणखी एक नवा मानाचा तूर आहे त्याबद्दल मी दोघांचे पण अभिनंदन करतो आणि इथं निफाडून आल्याबद्दल त्यांचे आभार पण मानतो असेच जर तुम्ही सिलेक्शन तुमचं जर झालं तर शंभर टक्के भेटायला अनेक विद्यार्थी शिक्षक झाले परंतु त्यांचा असं म्हणून नव्हतं काय जायचं आहे एकाच विषयाचा क्लास लावला दोन विषयाला क्लास लावला होता आणि मग एवढं लांब कशाला जायचं आहे आणि आनंदात तिकडं गुलाल उधळीत होते इकडं तिकडंच घरी पण इकडं मात्र आम्हाला फोन करून सांगत नव्हते पण तरी पण चार पाचशे मुलांनी फोन करून सांगितलं आहे फोटो पाठवलेत फक्त माझ्याकडूनच त्यांचं राहिलं आहे की त्यांना ते आपण काय म्हणतो की एडिट करायचे राहिले माझ्याकडून फोटो कारण ते फोटो खूप असे विचित्र विचित्र काढले होते त्यांनी आता काही दिवसांनी मी ते एडिट करून परत यूट्यूबवरती एक पूर्ण मोठी लिस्ट टाकतो दोनशे अडीचशे फोटोंची तर अशा प्रकारे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा मी तुम्हाला सक्सेस मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे धन्यवाद